नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई मास्टरी अकॅडमीमध्ये मी तुषार पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 2013 TET परीक्षेचे इंग्लिशचे काही प्रश्न. ते प्रश्न आपण बघणार आहोत, त्याचे उत्तर आपण बघणार आहोत आणि इतर पर्याय तिथे का येत नाही आपण हेही त्यामध्ये आज बघणार आहोत. तर जसं की मी तुम्हाला नेहमी सांगतो की आपण प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स हे सॉल्व्ह करायला हवे. मागच्या वर्षाचे जे काही क्वेश्चन पेपर्स आहेत ते आपण सॉल्व्ह जर केले याचे तुम्हाला 2-3 फायदे होतात. एक तर तुम्हाला पेपर पॅटर्न कळतो, 2 तुम्हाला परीक्षेमध्ये वापरले कशा पद्धतीचे प्रश्न आलेले होते त्याची तुम्हाला एक कल्पना येते. तर ह्या अशा सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर सोडवणं गरजेचं आहे. अपार्ट फ्रॉम दिस तुमची स्पीडसुद्धा याच्याने वाढते. म्हणजे काय की पेपरच्या पॅटर्नचा किंवा प्रश्नांचा सोडवण्याचा सराव जर तुम्हाला झाला तर त्या सरावामुळे तुमची जी पेपरला किंवा प्रश्न सोडवण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो वेळ कमी होतो आणि तुमची स्पीड त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तिथे इन्क्रीज होते, वाढते. प्रश्नपत्रिकेला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करेल की आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्याला लाईक कमेंट आणि शेअर तुमच्या मित्रांसोबत किंवा जे जे काही TET परीक्षा देत असतील त्यांच्यासोबत नक्कीच करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे काहीही प्रश्न असले, तुम्हाला काही डाऊट्स असले किंवा काही विचारायचं असलं तर तुम्ही मला आम्ही खाली इथे डिस्क्रिप्शनमध्ये मी आपला नंबरसुद्धा पोस्ट करणार आहे त्याच्यावरती तुम्ही मला विचारू शकतात. त्याही व्यतिरिक्त आपल्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता www.emasteries.com. ह्याच्यावरती तुम्हाला विविध कोर्सेसची माहिती मिळेल, तिथे आपले ब्लॉग्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे त्यामध्ये मिळतील. चला तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 10 किंवा 11 प्रश्न काहीतरी घेतले होते. तर त्या प्रश्न घेताना बघा त्याच्यामध्ये जास्त करून कुठल्या कुठल्या गोष्टींवरती प्रश्न विचारले होते आपण एकदा ते बघूया. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे जे प्रश्नाचं अनालिसिस केलं त्यामध्ये समजा तुम्हाला ह्याच्यावरती एक प्रश्न होता, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचवरती तुम्हाला तिथे एक प्रश्न विचारला गेलेला होता. त्यानंतर तिथे व्हॉइसशी रिलेटेड प्रश्न होता, ओके. त्यानंतर तिथे वोकॅबलरीशी रिलेटेड काही प्रश्न होते. तर बघा तिथे टेन्सेसशी रिलेटेड होते, आर्टिकल्सशी रिलेटेड होते. बघा म्हणजे काय की बेसिक पार्ट्स ऑफ स्पीच जितके आहेत तर पहिले 10 प्रश्न तुमचे त्याच्यावरती बेस्ड होते, त्याच्यावरती ते विचारले गेलेले होते. आता इथनं पुढे जे येणारे प्रश्न आहेत, पुढचे 10 जे प्रश्न आहेत, तर आपण आता त्यांना बघूया की त्या प्रश्नांमध्ये आता आपल्याला इथे काय आहे किंवा कुठल्या प्रकारचे प्रश्न आहेत आणि त्याला आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं आहे हे आपण आता बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, इथे जर आपण हा प्रश्न बघितला, चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ गिवन वर्ड. एक खाली त्यांनी एक शब्द दिला आहे त्याचा मीनिंग बेस्ट एक्सप्रेस करणे म्हणजे काय माहिती आहे का, त्याला आपण सिनोनिम म्हणतो. सिनोनिमला मराठीमध्ये आपण म्हणतो समानार्थी शब्द. म्हणजे त्या शब्दाशी रिलेटेड दुसरा शब्द पण त्यांचे अर्थ जे आहेत ते जवळपास सारखे असू शकतात अशा शब्दांना आपण काय म्हणतो, तर अशा शब्दांना आपण समानार्थी शब्द हे म्हणत असतो. तर बघा मित्रांनो, बेस्ट एक्सप्रेसेस सिमिलर मीनिंग किंवा सिनोनिम असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर असं ज्यावेळेस आलं त्यावेळेस समजून घ्यायचं की आपल्याला त्यांनी तिथे समानार्थी शब्द हा विचारलेला आहे. मग समानार्थी शब्द त्यांनी विचारल्यावर तुम्ही काय, तर शब्द बघा आधी अपोजी. आता अपोजी हा शब्द जो आहे त्याचा काय माहिती आहे का, तर याचा जो अर्थ आहे तो हायेस्ट पॉइंट कशाचा तरी, ओके. एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या कशाचाही हायेस्ट पॉइंट आपण ज्याला म्हणतो किंवा हायेस्ट डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणू शकतो तर त्या शब्दाला आपण अपोजी असं म्हणतो किंवा अपोजीचा तो आहे मीनिंग. मग आता बघा बिगिनिंग म्हणजे काय असतं, सुरुवात. बिगिनिंग सुरुवात आहे, सुरुवात आणि शेवट म्हणजेच हायेस्ट काही अर्थ लागतो का, नाही, त्याच्यामुळे हा येणार नाही. बॉटम म्हणजे एकदम खाली म्हणजेच एंड, तर हा पण तुम्हाला येणार नाही.
मिडल म्हणजे मध्ये मध्यभागी म्हणजे हा पण येणार नाही. आणि क्लायमॅक्स, क्लायमॅक्स म्हणजे काय तर सगळ्यात शेवटचा सगळ्यात हायेस्ट. बघा मूवी असते, मूवी आपण मूवी बघताना म्हणतो ना यार क्लायमॅक्स मूवीचा काही चांगला नव्हता, मग हा क्लायमॅक्स म्हणजे नेमकं काय असतो तर शेवट. हा क्लायमॅक्स म्हणजे काय असतो? शेवट, एंड, हायेस्ट पॉईंट, म्हणून त्याला आपण क्लायमॅक्स हे तिथं उत्तर घ्यायचं आहे. आता ह्याच्यासाठी तुम्ही वोकॅबलरी जितकी जास्त रीड करत जाशाल, जितके जास्त नवीन शब्द तुम्हाला जर का माहीत होत जातील तर तुम्ही त्याच्यावरनं त्याचा अर्थ हा काढू शकता. अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ माहिती असणं खूप गरजेचं आहे. इथं तुम्ही गेस लावू शकत नाही, ह्याच्यासाठी काही फॉर्म्युला नाही, किंवा ह्याच्यासाठी तुम्ही काही अजून दुसरी पद्धत नाही. ह्याचा अर्थ तुम्हाला माहीत असेल तर मग तुम्ही बाकीच्या दुसऱ्या शब्दाचा अर्थ त्यावरून काढू शकतात. पण जर का ह्याचाच अर्थ माहिती नाही तुम्हाला तर मग तुम्ही त्याचं उत्तर अटेम्प्ट सुद्धा करू नका. जर का निगेटिव्ह मार्किंग असेल तर, निगेटिव्ह मार्किंग नसेल, निगेटिव्ह मार्किंग जर का नसेल तर मग तुम्ही बिंदास्त तिथे तुमच्या पद्धतीने कोणता तुम्हाला जो सुटेबल वाटतो डोळे लावायचं, याकावर बोट ठेवायचं आणि सर्कल करून टाकायचं. कारण असंही तुम्हाला त्याचा अर्थ माहिती नाहीये, मग असंही माहीत नाही तसाही माहीत नाही, मग काय करावं तर बाबा काहीतरी करून द्यावं. पण हे कधी? फक्त परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसेल तर. आता TET ला तुमच्या निगेटिव्ह मार्किंग नाहीये, मग बिलकुल बिंदास एकदम एखादं उत्तर त्याच्यातनं तुम्ही चूज करून घ्यायचं आहे. कारण निगेटिव्ह मार्किंग जर का असली तर उगीचच बरोबर प्रश्नाचे अर्धे मार्क तो एक चुकीचा प्रश्न घेऊन जातो, बरोबर. तर त्याच्यामुळे निगेटिव्ह असली तर त्याला हातपणे लावायचा. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग. अपोजिट म्हणजेच काय तर, अपोजिट म्हणजे काय? विरुद्ध. विरुद्ध अर्थाचा शब्द इथे तुम्हाला ह्या शब्दाचा काढायचा आहे. आता इथं बघा, सिनॉनिम आणि अँटॉनिम हा दोन आहे. अँटॉनिम म्हणजे विरुद्ध अर्थी शब्द आणि सिनॉनिम म्हणजे समानार्थी शब्द. तर अँटॉनिम असं विचारलं जाऊ शकतं किंवा अपोजिट मिनिंगचा वर्ड शोधा असंही तुम्हाला त्याच्यामध्ये ते सांगितलं जाऊ शकतं, विचारलं जाऊ शकतं. तर बघा मित्रांनो, पर्वर्स, आता ह्याला परवर्स आपण असं वाचून त्याला परवर्स असं प्रोनाऊन्सिएशन त्याचं करू, पण खरं प्रोनाऊन्सिएशन त्याचा पर्वर्स. इथे ना हे र सायलेंट आहे, आर जो आहे ना तो सायलेंट आहे तिथं. मग पर्वर्सचा अर्थ काय होतो माहिती का? एखाद्याची विकृत मनस्थिती किंवा मग एखाद्याचं वाईट बिहेवियर, तर अशा पद्धतीला आपण पर्वर्स म्हणतो. मग बघा, तर इकडे जर का तुम्ही बघितलं तर याचा फ्रॅक्शन हा जो आहे तो गणिताशी रिलेटेड आहे. बघा, फ्रॅक्शन म्हणजे छेद, तर तो गणिताशी रिलेटेड आहे त्याच्यामुळं तो येणार नाही. त्याच्यानंतर आहे इनट्रॅक्टेबल. इनट्रॅक्टेबल म्हणजे काय? याचा अर्थ होतो अवघड. आता अवघड आणि चुकीचा ह्याच्यात काही हे लागतोय का? नाही, बरोबर. मग त्याच्यानंतर येतो चौथा जो आहे ऑब्स्टिनेट. ज्याचं काय आहे? ऑब्स्टिनेट. ऑब्स्टिनेटचा अर्थ आहे की बाबा एखादा व्यक्ती जो असतो तो हट्टी असतो. एखादा व्यक्ती खूप हट्टी असतो, डेडिकेटेड असतो, त्याला आपण काय म्हणतो? ऑब्स्टिनेट. म्हणून फर्स्ट नंबरचं जे कंप्लायंट आहे तर तुमचं अपोजिट वर्ड तिथे असणार आहे, विरुद्ध अर्थी शब्द तो तुमचा तिथे असणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचं आहे. आता हा बघा, इथे स्पॉट द एरर आलेला आहे. पण स्पॉट द एरर मध्ये हा कुठल्या ग्रामरच्या टॉपिकचा प्रश्न आहे ते एकदा आपल्याला आता इथे बघायचं आहे. बघा, नीट लक्ष द्या. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. सेंटेन्सचे त्यांनी 1, 2, 3 आणि 4 पार्ट केलेले आहेत. त्या 4 पार्ट पैकी कुठल्या ना कुठल्या तरी एका पार्ट मध्ये ना काहीतरी एरर आहे. तिथे काहीतरी एरर आहे. मग आता तो जो एरर आहे त्यातला, ह्या पार्ट मधला जो एरर आपल्याला इथे आहे, तर त्या पार्टचा ऑप्शन आपल्याला इथे चूज करायचा आहे. आपण एकदा सेंटेन्स वाचूया. वन शुड मेक हिज एफर्ट्स इफ विशेष टू अचीव सक्सेस इन दिस ऑर्गनायझेशन आणि नो एरर. म्हणजेच काय की एखाद्याने, एखाद्या व्यक्तीने खूप त्याचे एफर्ट्स किंवा यु नो एखाद्याला जर का ह्या ऑर्गनायझेशनमध्ये यश मिळवायचं असेल तर त्यांनी त्याचे एफर्ट्स किंवा त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवा. मग आता जर का तुम्ही वाक्य व्यवस्थित वाचाल तर वन
वन म्हणजे काय त्यांनी सांगितलं की व्यक्ती. आता व्यक्ती ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस मला सांगा ती फिमेल पण असू शकते मेल पण असू शकते, काही कन्फर्म आहे का? नाही. इथं त्यांनी काही नाव दिले का? नाही. म्हणजेच इथं तुम्हाला वनच्या ऐवजी समोर इट घ्यावं लागल. लक्ष द्या, माझं म्हणायचा अर्थ हा आहे की ए आणि बी पार्ट जर का तुम्ही बघशाल तर इथे बी पार्ट मध्ये तुमचा एरर आहे. का बरं? कारण की बघा, वन शुड मेक आणि इथं हीज. आता ह्या हीज घेतलंय म्हणजे हे मेलसाठी वापरलंय एवढं तर आपल्याला कळालं. कारण हीज हे जे प्रोनाऊन आहे ते आपण कोणासाठी वापरतो? ते आपण पुरुषांसाठी वापरत असतो. काय प्रोनाऊन? हीज प्रोनाऊन. मग हीज प्रोनाऊन जर का तुम्ही पुरुषांसाठी वापरतायत तर मग इकडे आधीच्या वाक्यामध्ये वनच्या जागी तिथं काहीतरी एखाद्या पुरुषाचं नाव पाहिजे होतं. वनच्या जागी पुरुषाचं नाव पाहिजे होतं म्हणून तुम्ही त्याला हीज घेतलं. तर इथे हीज न घेता आपल्याला एकतर वन्स किंवा इट्स, वन्स किंवा इट्स हे तुम्हाला तिथे वापरावं लागणार आहे. हिजच्या ऐवजी, हिजच्या ऐवजी तुम्हाला इट्स असं वापरलं असतं तर तुमचं ते वाक्य बरोबर आलं असतं. म्हणून बी ऑप्शनमध्ये तुमचा एरर आहे. आणि हा एरर कुठल्या टॉपिकचा आहे ग्रामरचा? तर हा एरर आहे तुमचा प्रोनाऊन ह्या टॉपिकचा. हा जो एरर आहे तो प्रोनाऊन ह्या टॉपिकचा एरर इथे त्यांनी दिलेला आहे. लक्षात घ्या, हीज का केव्हा घ्या? इथं हर असतं तर इथं वनच्या जागी आपल्याला लेडीजचं नाव टाकावं लागलं असतं. पण इथं वन आहे जो की पुरुष असू शकतो किंवा स्त्री पण असू शकते, माहिती नाही, मग त्याला इट मध्ये घ्यायचंय. म्हणून इथे इट्स तुम्हाला घ्यावं लागलं असतं किंवा वन्स तुम्हाला तिथं घेण्याची गरज होती. पुढचा प्रश्न बघूया. बघा मित्रांनो, इंग्लिशचा जो प्रश्न असेल किंवा इंग्लिशची जी प्रश्नपत्रिका असेल ती सोडवताना तुम्हाला टेक्निकल नॉलेज सोबत स्मार्ट वर्क आणि तुमची अंडरस्टँडिंग पण तेवढीच चांगली पाहिजे. कारण की काय होतं, बऱ्याचदा इंग्लिशमध्ये प्रत्येक म्हणजे जवळपास खूप साऱ्या लोकांना काय होतं माहिती आहे का, की पहिल्या वाचनामध्ये प्रश्नच समजत नाही. मग आता पहिल्या वाचनामध्ये जर का तुम्हाला प्रश्नच समजला नाही तर मग मला सांगा मित्रांनो, तुम्हाला परत वाचावं लागेल. आणि परत वाचून मग त्याला समजण्यासाठी परत तुमचे 30 सेकंद म्हणजे अर्धा मिनिट त्याच्यामध्ये चालला जाईल. इकडं घड्याळ तर थांबणार नाही आहे, घड्याळ तर तुमची चालूच राहणार आहे, ती काही तुमची थांबणार नाही आहे. म्हणून आपल्याला अंडरस्टँडिंग ही खूप महत्त्वाची आहे. बघा, मी नेहमी सांगत असतो एक स्टँडर्ड प्रोसिजर असते, लिसन, अंडरस्टँड आणि मग सॉल्व्ह. आयदी ऐका किंवा रीड किंवा वाचा, ऐका किंवा वाचा, नंतर त्याला समजून घ्या, समजून घेतलं तर त्याला सोडवा. नंतर त्याला समजून घ्या आणि समजून घेतल्यानंतर त्याला सॉल्व्ह करा, सोडवा. आपण काय करतो माहिती आहे का, आपण हे करतो आणि डायरेक्ट हे करतो. ही मधला जो अंडरस्टँड म्हणजे समजण्याचा जो पार्ट आहे ना, तिथं बऱ्याच जणांना खूप प्रॉब्लेम होतो. तर आपल्याला ह्या पार्टवरती जवळपास तुम्हाला काम करायचं आहे. ह्या पार्टवरती काम करताना तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर बाबांनो इथे हे समजलं पाहिजे आपल्याला. समजलं जर का खरं तर तुम्हाला ते महत्त्वाचं आहे, तर तुम्हाला सॉल्व्ह हे 100% व्यवस्थित पद्धतीने करता येईल की नाही येणार हे कळून जाईल. त्यासाठी तुम्हाला समजणं हे खूप इथे महत्त्वाचं आहे. बघा पुढचा प्रश्न बघूया. चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन सेंटेन्स. म्हणजे एक सेंटेन्स दिलाय त्यांनी, त्या सेंटेन्ससाठी एक शब्द निवडायचा आहे आपल्याला. म्हणजे या सेंटेन्सचा जो अर्थ आहे तो एका शब्दामध्येच यायला पाहिजे असं त्यांनी तिथे सांगितलंय. मग अ पोस्ट विदाउट रेम्युनरेशन, रेम्युनरेशन म्हणजे त्याचा मराठीत अर्थ होतो मोबदला. आता मोबदला कशाचा असतो? तर मोबदला हा केलेल्या कामाचा असतो. मग तो पैशांच्या स्वरूपात असो किंवा इतर कुठल्या वस्तूच्या किंवा कशाच्याही स्वरूपात असो, तर मोबदला जो आहे. मग इथे यांनी सांगितलंय पोस्ट म्हणजे एखादी अशी जागा, ओके, एखादा असं पद जे विदाउट रेम्युनरेशन आहे, म्हणजे ज्याला काही तुम्हाला मोबदला मिळत नाही, मग त्याला काय म्हणतात? तर बघा, इथं व्हॉलंटरी म्हणलं ना तर तरी व्हॉलंटरी म्हणजे तो मनाने येतोय पण पैसे घेतोय, मनाने येतोय पण पैसे घेतोय. दुसरं तुम्ही जर का बसलं सिनिक्युअर, सिनिक्युअर म्हटलं काय, याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, नो वर्क फुल सॅलरी, काम कमी आणि सॅलरी एकदम पूर्ण, त्याला सिनिक्युअर म्हणतात. त्याला
ती चौथा जर का पाहिलं तुम्ही इनव्हॉलंटरी म्हणजेच काय तर इनव्हॉलंटरी म्हणजे मनानुसार नाही बाबा येणार पैसे द्या मोकळ करा टेन्शन नाही घ्यायचं. आणि तिसरा जो आहे ऑनररी, ऑनररी म्हणजे काय तर ते एक आउट ऑफ रिस्पेक्ट म्हणजे एक ते समोरच्या व्यक्तीचा जसं आपण म्हणतो ना गेस्ट स्पीकर आहे. आता गेस्ट स्पीकर जर का कोणी असला तर तो पैसे घेईल का त्या बोलण्याचे? नाही, तो डायरेक्ट म्हणेल की बाबा मला काय मला तुम्ही मान दिला त्या मानाच्या बदल्यात मी काहीही मोबदला न घेता तुमच्याकडे येऊन एक लेक्चर घेईल. त्याला आपण म्हणतो ऑनररी, ज्याला आपण फॉर ऑनर म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीच्या सन्मानासाठी आपण बोलवतो तर त्याला आपण तिथे काही मोबदला नसतो ती एक सेवा असते. आपण त्यांना सन्मान दिलाय तर ते त्या हिशोबाने बिना मोबदल्याचं काम करतात म्हणजेच तिथं उत्तर येईल तुमचं ऑनररी. हॉनररी नाही म्हणायचंय बरं का त्याला, ऑनर. आर एच बऱ्याच ठिकाणी सायलेंट असतो, ऑनर हॉनर नाही, आर हार नाही, हावर हावर नाही, आर त्याला काय म्हणायचंय आर एन आर. चूज करेक्टली स्पेल्ट वर्ड, स्पेलिंग. आता स्पेलिंग तुम्हाला कधी येतील माहिती का व्यवस्थित पद्धतीने किंवा स्पेलिंग्स? बघा आता इथं हा शब्द आहे बुके, हा शब्द आहे इथे बुके. बुके शब्द तुम्हाला म्हणता येतो, मग मी जर का तुम्हाला माहिती नसेल स्पेलिंग तर युजली सर्वसाधारण पद्धतीने कोणी पण बुकेची स्पेलिंग काय लिहिल बी यू के ई बुके. ओके हार्डली अजून दुसऱ्या पद्धतीने लिहू शकतो ज्याने जास्त चांगली वर्णमाला शिकली असेल तर बी ओ ओ के ई बुके. ओके बुके, तर बुके हा शब्द आहे ज्याची बी ओ यू क्यू यू ई टी ही स्पेलिंग आहे. बी ओ यू क्यू यू ई टी ई नाही, बी ओ क्यू यू ई टी नाही, बी ओ यू क्यू यू ई डबल टी ई पण नाही. याचं उत्तर आहे बी ओ यू क्यू यू ई टी बुके. आता मित्रांनो लक्ष द्या, हे बुके जे आहे हे तुम्हाला कधी समजेल? ज्यावेळेस तुम्ही वाचाल, ज्यावेळेस तुमच्या डोळ्याखालून नजरेखालून हा शब्द जाईल तुम्ही म्हणचाल अरे याची स्पेलिंग तर अशी दिसते आणि याला बुके बुकेट म्हणायच्या ऐवजी बोकेट म्हणायच्या ऐवजी बुके कसं काय म्हणू लागलोय आपण? तर ही गोष्ट आपल्याला इथे काय म्हणायची आहे लक्षात ठेवायची आहे की हा जो शब्द आहे बुके तर त्याची स्पेलिंग तुम्ही जर का कुठे बघशाल बघितलेली असेल तर तिथे तो तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने स्पेल करता येईल किंवा त्याची स्पेलिंग हे करता येईल. म्हणजे 2013 तुम्हाला स्पेलिंग्सवरती एक प्रश्न विचारला गेलेला होता. स्पेलिंगला तुम्ही रीडिंग तर करायचं पण लॉजिकही कधी कधी काही काही ठिकाणी तुम्हाला तिथे वापरावं हे लागत असतं. पिक आउट द वर्ड दॅट इज इदर मोस्ट निअरली द सेम. आता बघा मोस्ट निअरली पण इथं सेम आलंय म्हणजेच काय तर सिनॉनिम तुम्हाला इथे घ्यायचं आहे. सिनॉनिम म्हणजेच काय? समानार्थी शब्द तुम्हाला या शब्दाचा बघायचा आहे. आणि शब्द कुठला आहे तर शब्द आहे प्रायव्ही. प्रायव्ही शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला जर का बघायचा आहे तर तुम्हाला प्रायव्ही शब्दाचा अर्थ आधी यायला हवा. जर तुम्हाला प्रायव्ही शब्दाचा अर्थ माहिती आहे किंवा जर तुम्हाला प्रायव्ही या शब्दाचा अर्थ येतो तरच तुम्ही त्याचा समानार्थी शब्द सांगू शकशाल. अदरवाईज तुम्हाला जमेल का सांगायला ते? नाही, कारण बाबा त्याचा अर्थच माहीत नाही तर मग आपण कसं काय सांगू शकतो. तर प्रायव्ही म्हणजे काय तर बघा इथे पहिला ऑप्शन आहे प्रायव्हीचा जो शब्द आहे ना तो एक प्रायव्हेट किंवा सिक्रेट एखादी गोष्ट किंवा एखादी काहीतरी प्रायव्हेट असते किंवा सिक्रेट असते त्याला आपण प्रायव्ही असं म्हणतो. मग डिसऑनेस्ट अप्रामाणिक, सिक्रेट किंवा प्रायव्हेटचा अप्रामाणिकचा काही संबंध आहे का? नाही. क्वायट म्हणजे काय? शांत म्हणून काही आहे का? नाही. कॉन्शियस कॉशियस म्हणजे काय तर अलर्ट, खूप अलर्ट एखादा व्यक्ती खूप सजग त्याला म्हणू शकतो आपण. पण सिक्रेटिव्ह म्हणजेच काय तर एखादी गोष्ट सिक्रेट आहे म्हणजेच ती काय म्हणता गूढ आहे तर त्याला आपण इथे सिमिलर मिनिंग त्याचं काढू शकतो. परत वोकॅबलरीशी रिलेटेड तिसरा प्रश्न आहे. त्या दोन प्रश्न तुम्हाला कशाचे? समानार्थीचे आणि एक प्रश्न विरुद्ध अर्थीचा. दोन समान एक प्रश्न विरुद्ध, तीन प्रश्न इथे तुम्हाला वोकॅबलरीशी रिलेटेड म्हणजेच समानार्थी
आणि विरुद्ध अर्थीशी रिलेटेड विचारले गेलेले आहेत. पुढे बघूया. चूज द ग्रॅमॅटिकली रॉंग सेंटेन्स इन द फॉलोइंग. ग्रॅमॅटिकली रॉंग सेंटेन्स इथे तुम्हाला बघायचं आहे. ग्रॅमॅटिकली रॉंग म्हणजे त्याची वाक्यरचना बरोबर आहे का ते बघायचं आहे. त्याच्यामध्ये नाउन प्रोनाउन वापरले असतील तर त्याच्यासोबत येणारं वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब बरोबर आहे का ते बघायचं आहे. एखाद्या ठिकाणी आर्टिकल मध्ये चूक केलेली असू शकते तर तुम्हाला तेही बघायचं आहे की ह्याचं आर्टिकल यांनी इथं व्यवस्थित पद्धतीने वापरलेलं आहे की नाही. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये तिथे बघाव्या लागणार आहे. तर वाचा बरं, चौथं वाचूया आपण आधी. ही कट हिज हँड विथ नाईफ. आता बघा, हे V1 आहे आणि ही म्हणजे काय, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. मग थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यास तुम्हाला एस किंवा ES लावावं लागेल क्रियापदाला. लावलाय का त्यांनी? नाही. म्हणून हे चुकीचं वाक्य. वाय डीड यू अब्सेंट युअर सेल्फ फ्रॉम युअर क्लास. वाय डीड यू अब्सेंट युअर सेल्फ किंवा याच्या वेळी तुम्ही वाय वर यू अब्सेंट असं वापरू शकला असतात. म्हणून हे पण गेलं. ओके, द कॅप्टन हे पण अच्छा, आपल्याला इथे रॉंग सेंटेन्स बघायचं आहे. तर बघा, हे झालं करेक्ट सेंटेन्स. ही कट हिज हँड, इथे हे कटच्या ऐवजी आपल्याला इथे हे V1 नाही आहे. बघा, हा प्रश्न आपण पुन्हा घेऊया. पुन्हा याच्यामध्ये आपण बघूया, चूज द ग्रॅमॅटिकली रॉंग सेंटेन्स. चुकीचं वाक्य तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे. ही कट हिज हँड. आता कटला आपण वर्बचा दुसरा फॉर्म जर का म्हटला तर कट कट कट, मग हे पण वाक्य बरोबर आहे. वाय डीड यू ऍबसेंट युअर सेल्फ हे सुद्धा इथे बरोबर आहे. ऍबसेंट इथं वर्ब झाला. त्याच्यानंतर द कॅप्टन विथ हिज सोल्जर्स वॉज किल्ड. आता तू म्हणशाल सर इथं सोल्जर्स आहे आणि इथं वॉज कसं काय घेतलं, तर हे वॉज जे आहे ना तर हे कॅप्टनसाठी वापरलं गेलेलं आहे. वॉज जे आहे ते कोणासाठी वापरलं आहे, तर ते कॅप्टनसाठी आपण वापरलेलं आहे. त्याच्यामुळे आपण तिथे ते वाक्य बरोबर आहे असं म्हणू शकतो. आणि ऍपल्स आर सोल्ड बाय अ डझन नाही, एखादं प्रमाण जर का असेल, मेजरमेंट जर का असेल एखाद्या वाक्यामध्ये, तर त्याच्यासोबत अ आर्टिकल न वापरता द आर्टिकल तुम्हाला वापरायचं आहे. मग कसं येईल, द किलो, द लेटर, हा, द सेंटीमीटर, अशा पद्धतीने तुम्ही ते वापरायचं आहे. म्हणून याचं एक ऑप्शन हा याच्यामध्ये उत्तर असणार आहे. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. आता प्रिपोजिशन असे शब्द असतात जे एखाद्या वाक्याची, एखाद्याची पोझिशन किंवा त्या नाउन प्रोनाउन बद्दल आपल्याला तिथे त्याचे जास्त स्पेसिफाय करतात. तर बघा, वी आर अकाउंटेबल डॅश गॉड फॉर आर ऍक्शन. ऍट च्या कडे, ऍट म्हणजे च्या कडे नाही, फॉर वी आर अकाउंटेबल फॉर गॉड. देवासाठी अकाउंटेबल आहे का तुम्ही? नाही, देवाला अकाउंटेबल आहेत तुम्ही. इन इन म्हणजे मध्ये, म्हणजे हे पण गेलं. उरलं काय, टू. आपण देवाला जबाब म्हणजे उत्तरदायी आहोत. उत्तरदायी म्हणजे की आपल्याला देवाला उत्तर द्यायचं आहे. आपल्याला देवाला, देवाला, देवासाठी नाही, आपल्याला देवाला उत्तर द्यायचं आहे. म्हणून इथे आपण काय घेतलंय, तर टू हे प्रिपोजिशन आपल्याला इथे वापरायचं आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, विसावा प्रश्न म्हणजे पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट आर्टिकल. तीन आर्टिकल्स आहेत, ए, अँड आणि द, असे तीन प्रकारचे तीन आर्टिकल्स आहेत. मग डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स वॉज ड्रॉन अप इन 1776. मग अ घेतलं का, तर अ का नाही घेतलं आपल्याला इथं, अ जनरलसाठी वापरलं जातं. अँड तर तिथे वॉवेल साऊंड नाही आहे म्हणून अँड पण नाही आहे, नो आर्टिकल पण येणार नाही, कारण इथे आर्टिकल वापरायचं आहे आपल्याला. द, द वापरतो आपण स्पेसिफिक गोष्टीसाठी. मग आता जर का तुम्ही प्रश्न व्यवस्थित बघशाल, द डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स, स्वातंत्र्याचं काय, तर स्वातंत्र्याच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी असतील, पण इथे स्वातंत्र्याच्या बाबतीतल्या एका गोष्टीबद्दल आपण बोलतोय, म्हणजे स्पेसिफिक गोष्टीबद्दल आपण इथे बोलतोय. म्हणून तिथे तुम्हाला द आर्टिकल घ्यावं लागणार आहे, कारण ते स्पेसिफिक गोष्टीबद्दल तुम्ही यामध्ये सांगत आहात, ह्यामध्ये तुम्ही बोलत आहात. म्हणून आर्टिकल्स खूप सोपे आहेत, फक्त द आर्टिकलचे जास्तीचे उपयोग आहेत, जसं की स्पेसिफिक गोष्टीसाठी वापरलं जातं, त्याच्यानंतर युनिव्हर्सल ट्रुथ्स असतील त्यांच्यासाठी वापरलं जातं. पण बघा, ॲन जे आहे, अ हे जनरल सिंग्युलर काउंटेबल नाउन कन्सोनंटनी सुरू होणार असेल, ॲन हे ए ई आय ओ यू, हे काय आहेत सगळे, हे वॉवेल्स आहेत, हे स्वर आहेत,
या स्वरांपासून स्वरांचा साऊंड एखाद्या शब्दामधून येत असेल, स्वरांचा साऊंड एखाद्या शब्दातून जर का येत असेल तर तिथे तुम्हाला काय वापरायचं आहे, तिथे तुम्हाला ॲन आर्टिकल वापरायचं आहे आणि इथे द स्पेसिफिक याच्यासाठी वापरायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. द यंग डॉग, द यंग वन, यंग वन म्हणजे काय तर छोटं छोटं पिलू, पिलू म्हणता येईल आपण त्याला पिलू. द यंग वन ऑफ डॉग इज अ पपी. कुत्र्याच्या छोट्या पिलाला पपी म्हटलं जातं. तर यंग वन ऑफ हेअर, हेअर म्हणजे काय ससा, हेअर त्याला रॅबिट पण म्हणतात तुम्ही, त्याला काय म्हणतो आपण रॅबिट सुद्धा म्हटलं जातं. तर बघा आता इथं प्राण्यांच्या पिलाचं नाव विचारलेलं आहे त्यांनी. तर यंग वन ऑफ डॉग इज पपी, कुत्र्याचं जे पिलू असतं त्याला आपण पपी म्हणतो. तसंच सस्याच्या पिलाला आहे लेव्हरेट म्हणलं जातं, लेव्हरेट. आता हा वोकॅबलरीचा पार्ट आहे, हे तुम्हाला पाठच करावं लागणार आहे आणि हे माहिती असलं तर उत्तर देईल. किड, बरं ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही एक नसेल माहिती पण बाकीचे माहिती असले तर तुम्ही त्याहून पण अर्थ काढू शकतात. किड म्हणता येईल का? नाही, किड हे माणसाच्या मुलाला म्हटलं जातं. फोल, फोल जे असतं ते घोडा जो असतो ना, घोडा, तर घोड्याच्या पिलाला किंवा घोड्याच्या छोट्या ह्याला फोल म्हटलं जातं. आणि सिग्नेट, सिग्नेट जे आहे ना तर ते यंग स्वान म्हणजेच हंस, हंस जो आहे ना तर हंसाच्या पिलाला सिग्नेट असं म्हटलं जातं. मग उरलं काय तुमचं ऑप्शन? तर ऑप्शन नंबर एक लेव्हरेट, आणि लेव्हरेट इज युअर आन्सर. तर मित्रांनो, आजच्या ह्या 10 प्रश्नांमध्ये तुम्ही जर का व्यवस्थित बघितलं असेल तर तुम्हाला वोकॅबुलरीचे बरेचसे प्रश्न विचारलेत. वोकॅबुलरी, वोकॅबुलरी म्हणजे काय? तर समानार्थी, विरुद्धार्थी आणि त्याच्यानंतर हे प्राण्यांच्या पिलांची नावं. म्हणजेच वोकॅबुलरीला, इंग्लिशच्या वोकॅबुलरीला सुद्धा TET मध्ये बऱ्यापैकी महत्त्व आहे, वेटेज त्यांनी दिलेलं आहे. तर वोकॅबुलरी सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने करायची आहे. आमच्या आपण आता आजच्या ह्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. पुन्हा नंतर भेटूया पुढचे काही प्रश्न घेऊन पुढच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. आपल्या चॅनलला लाईक करायला, कमेंट करायला, शेअर करायला नक्कीच विसरू नका. सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्या बाजूला असलेलं बेल आयकन दाबा, म्हणजे आमचे जे व्हिडिओज आम्ही नेहमी अपडेट करत असतो ते तुम्हाला भेटतील. आमच्या यूट्यूब पेजला तुम्ही एकदा व्हिजिट करा, त्याच्यावरती आम्ही डेली न्यूज कॅप्सूल्स आहेत ज्यात दररोजच्या चालू घडामोडी आम्ही सांगत असतो. त्यानंतर दिनविशेष असतात जे की तुम्हाला नोट्स काढून ठेवण्यासाठी उपयुक्त असतील. त्यानंतर इतरही कोणत्या इतरही स्पर्धा परीक्षांच्या संदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी मार्गदर्शनपर व्हिडिओज त्याच्यावरती टाकत असतो. मोटिवेशनल व्हिडिओज आमच्या चॅनलवरती आहेत तर ते बघायला तुम्ही सुद्धा विसरू नका. तोपर्यंत थँक्यू सो मच.